अनुच्छेद तीनशे सत्तर हटवल्यानंतर आज जम्मू काश्मीरमध्ये शांतीपूर्ण वातावरणात बकरी ईद साजरी केली जाते काश्मीरमध्ये शांतता पाहून पाकिस्तान मात्र आलाय त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून अतिरेकी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येते भारतीय गुप्तचर संस्थेनं हा इशारा दिलाय सहा ते सात अतिरेकी हल्ला करण्यासाठी काश्मीरमध्ये घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली लष्कराचा गणवेश मिळवून पुलवामा हल्ला करण्याच्या तयारीत अतिरेकी असल्याचा अंदाज व्यक्त केलाय दिल्लीतही अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अतिदक्षतेचा इशारा दिलाय अतिरेकी लाल किल्ल्याला देखील निशाणा बनवू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे